जे विद्यार्थी बी सी एसाठी ॲडमिशन घेणार आहेत त्यांचा कॅपराउंड थ्रीचे जे फॉर्म आहे म्हणजे ऑनलाईन कॉलेजचे प्रिफरन्स देणे सुरू झालेले आहे तर पंधरा तारखेपासून हे प्रिफरन्स आपण देऊ शकतो आणि सतरा तारीख लास्ट डेट असणार आहे तर तीन दिवसाची तुम्हाला डेट देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर आपले कॅपराउंड थ्रीचे फॉर्म भरून घ्या तर कॅपराऊंड थ्रीचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे साईडवर आल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला एक लॉग इनचं ऑप्शन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आय डी आहे तो आय डी टाका आणि त्यानंतर आतापर्यंत जो पासवर्ड तुम्ही यूज केलेला आहे तो पासवर्ड टाका खाली दिलेला कॅपच्या टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार इन्सर्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही ऑप्शन फॉर्म स्टेटस कॅप थ्रीचं असं एक ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्ही बी बी एसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि इथून तुम्ही बी सी एसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता तर बघा नॉट फील्ड लिहिलेला आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे अजूनपर्यंत जो फॉर्म आहे हा फिलअप झालेला नाही आहे त्यानंतर आपल्याला फिल ऑप्शन फॉर्म बी सी ए इथे आपल्याला क्लिक करायचं आहे जर बी सी एचा भराचा असेल आणि जर बी बी एचा भरा असेल तर बी बी एच्या साईडला फिल ऑप्शन फॉर्म फॉर बी बी ए इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे जे कॉलेजेस पाहिजे आहे ज्या ज्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यामध्ये वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन या प्रकारे नंबर लावू शकता आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला सबमिट करणार आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होणार लॉक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे असं लॉक लिहून येणार लॉक असणं गरजेचं आहे ज्यांचे फॉर्म लॉक असतील तेच विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी इलिजिबल असणार आहे म्हणजे त्यांना कॉलेजेस मिळणार आहे आणि ज्यांचे फॉर्म लॉक नसेल त्यांना कॉलेजेस मिळणार नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रिंट ऑप्शन फॉर्मवर क्लिक करून तुम्ही ऑप्शन फॉर्मची प्रिंटसुद्धा काढू शकता अशा प्रकारे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की जो तुम्ही प्रिफरन्स लावलेला आहे तो प्रिफरन्स तुम्हाला प्रिंट प्रिंटमध्ये दिसून पडेल फॉर्म एडिट होत नाही विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या जर तुम्ही एकदा फॉर्म फिल केला तर तुमचा फॉर्म एडिट होणार नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कॉलेजेस टाकू शकता जेही कॉलेजेस तुम्हाला पाहिजे तर लवकरात लवकर आपले कॅप रॉट सीचा फॉर्म फिलअप करून घ्या आणि आपला फॉर्म लॉक करा या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बी सी ए बी बी एबद्दल जो कॅप्राउंड थ्रीचा रिझल्ट लागणार आहे तो कसा बघायचा या सुद्धा तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे तर लवकरात लवकर आपले कॅप्राउंड थ्रीचे फॉर्म भरून घ्या व बी सी एच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा